प्रत्येक माणसाला आपल्या हक्काचं घर हवं असतं. प्रत्येकाच्याच डोळ्यात हे स्वप्न तरळत असतं. आता ही स्वप्न सत्यात उतरत आहेत, कारण देशात आणि राज्यातही मोदी सरकार आहे. आपल्या पंतप्रधानांनी घेतलेला हा वसा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पुढे नेत आहेत. प्रत्येक गरिबाला हक्काचं घर देण्यासाठी ते रात्रंदिवस झगडत आहेत. आपल्या देवेंद्रजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामीण भागात 10 लाख घरं बांधण्याचा संकल्प घेतलाय. या वर्षाअखेर 4 लाख घरं बांधून पूर्ण होतील. या घरांपैकी 60% घरं म्हणजेच सुमारे 2.5 लाख घरं ही अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी बांधली आहेत. उर्वरित 1.5 लाख घरं ही इतर प्रवर्गाला देण्यात येतील. त्याचबरोबर रमाई आवास योजनेच्या माध्यमातून 1800 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून 1.5 लाख घरकुलांची बांधणी या वर्षी सुरू होईल. यापैकी सुमारे 25,000 घरं ही मातंग समाजातील बांधवांसाठी राखीव असतील. शबरी, पारधी, आदिम आवास योजनेत 1200 कोटी रुपये खर्चून 1 लाख घरं यावर्षी बांधण्यात येतील. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेत विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी 25,000 तसंच धनगर समाजातील लाभार्थ्यांसाठी 25,000 घरं बांधण्यात येतील. इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी येत्या 2 वर्षात 10 लाख घरं बांधण्यासाठी नवीन मोदी आवास घरकुल योजना सुरू करण्यात येते. या योजनेसाठी 3 वर्षात 12,000 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येतील. यापैकी 3 लाख घरं 3600 कोटी रुपये खर्च करून 2023-24 यामध्ये पूर्ण करण्यात येतील. हे तर ग्रामीण भागातील घरांबाबत वेगवान सरकारनं घेतलेले निर्णय आहेत. आता मुंबईतही फक्त 2.5 लाखात घर मिळणार आहे. मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांसाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. विरोधकांनी आजवर ज्यांना फक्त व्होट बँक म्हणून वापरलं तेच या योजनेचे लाभार्थी असणार आहेत. हेच देवेंद्रजींनी लोककल्याणासाठी स्थापन केलेल्या गतिमान सरकारचे वेगवान निर्णय आहेत.